हॅलो मित्रांनो, 80 वर्षापूर्वी नेपोलियन हिल एक असे पत्रकार होते जे की यशस्वी लोकांबद्दलच्या स्टोरीजवरती काम करायचे. ह्याच त्यांच्या कार्याचा भाग म्हणून एके दिवशी त्यांना स्टील उद्योगपती आणि त्या काळातील अमेरिकेतील सर्वात श्रीमंत असलेली व्यक्ती अँड्र्यू कार्नेगी यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. नेपोलियन हिल यांच्या इंटरव्ह्यू घेण्याच्या पद्धतीने कार्नेगी इतके प्रभावित झाले की त्यांनी नेपोलियन हिल यांना एक ऑफर दिली, एक काम, ते सुद्धा विथ कमिशन. 20 वर्षांपेक्षा जास्त काळ गरज भागवेल एवढं कमिशन. आणि काम काय होतं तर लोकांना उपयुक्त ठरेल अशा यशाचे सूत्र शोधण्याचं. कार्नेगी यांनी नेपोलियन हिल यांना 500+ मिलियनेअर्स म्हणजेच लक्षाधीशांच्या मुलाखती घेण्यासाठी सांगितलं. हिलने बऱ्याच प्रसिद्ध श्रीमंत आणि यशस्वी लोकांच्या मुलाखती घेतल्या. कुणाकुणाचे इंटरव्ह्यू घेतले? इलेक्ट्रिक बल्बचा शोध लावणारे थॉमस एडिसन, फोर्ड मोटरचे फाउंडर हेनरी फोर्ड, टेलिफोनचा शोध लावणारे अलेक्झांडर ग्राहम बेल, 26th US President थिओडोर रूजवेल्ट आणि अजून बरेच असे सक्सेसफुल लोकांचे इंटरव्ह्यू हिल यांनी घेतले. या इंटरव्ह्यूजचा परिणामस्वरूप त्यांनी ह्या विषयावर बरंच संशोधन केलं. त्यातील महत्त्वाचं संशोधन म्हणजे श्रीमंत लोक श्रीमंत कसे बनतात आणि यशस्वी लोक यशस्वी कसे बनतात. त्या सर्व संशोधनाचे परिणाम आहे एक बुक ज्याचं नाव आहे थिंक अँड ग्रो रिच. हे बुक जगातील आत्तापर्यंतच्या ऑल टाईम 10 बेस्ट सेलिंग सेल्फ हेल्प बुक्सपैकी एक आहे. हे बुक सांगतं की तुमचा श्रीमंत होण्याचा प्रवास हा तुमच्या विचारांपासून सुरुवात होतो. आता काही लोक कदाचित हसतील आणि म्हणतील की या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे फक्त विचार करून कोण श्रीमंत होत असतं का? पण सत्य हे आहे की जे लोक श्रीमंत होतात, जी लोक तुम्ही श्रीमंत बघता, त्यांच्या श्रीमंतीची सुरुवात ही त्यांच्या मनात आलेल्या विचारांनीच झालेली असते. हे रिसर्चवरून सिद्ध झालेले आहे की या सर्व लोकांची श्रीमंत होण्याची तीव्र इच्छा ही त्यांच्या विचारांच्या सुरुवातीतूनच आली. आवश्यक एवढंच आहे की ही लोक विचारांना कृतीत कशा प्रकारे परिवर्तित करतात हे समजून घेणे. चला तर मग सुरू करूया. पण त्याआधी तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच बुक समरी मराठीमध्ये ऐकण्यासाठी आत्ताच ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबायला विसरू नका. नेपोलियन हिल ह्यांनी 500+ मिलियनेअर्सच्या म्हणजे लक्षाधीशांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांच्या अनालिसिसच्या आधारे त्यांनी हे बुक लिहिलं. ते सांगतात जिंकण्यासाठी एक गुण असणे आवश्यक आहे आणि तो म्हणजे हेतू निश्चित असणे, काय हवे आहे ह्याचे ज्ञान असणे आणि हवे ते मिळवण्याची तीव्र इच्छा असणे. नेपोलियन हिल सांगतात एखाद्या गोष्टीसाठी फक्त विश करणे आणि ते प्राप्त करण्यास सज्ज असणे यात फरक आहे. जोपर्यंत आपल्याला विश्वास होत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही गोष्टीसाठी तयार होत नाही. स्वतःवर विश्वास, ठरवलं ते करेन ह्याचा कॉन्फिडन्स, हा बिलीफ इम्पॉर्टंट आहे, ना की फक्त विश किंवा इच्छा. नेपोलियन सांगतात यशस्वी लोकांना त्यांच्या क्षमतेवर विश्वास असतो, ह्यालाच बिलीफ सिस्टीम म्हणतात. या व्हिडिओच्या शेवटी असं काहीतरी घडेल ज्यामुळे तुमची बिलीफ सिस्टीम खूप स्ट्रॉंग होईल. मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नेपोलियन हिलनी सांगितलेल्या त्या 6 स्टेप्स सांगणार आहे ज्या की तुम्ही ठरवलेली रक्कम वास्तवात कमवून देण्यास तुम्हाला मदत करतील, तुम्हाला श्रीमंत बनवतील आणि ह्यातली 6वी स्टेप तुमची बिलीफ सिस्टीम स्ट्रॉंग करण्यासाठीच आहे. पण तीच स्टेप मुळात पहिल्या 5 स्टेप्सवरती अवलंबून आहे. स्टेप 1, फिक्स इन युअर माइंड द एक्झॅक्ट अमाऊंट ऑफ मनी यू डिझायर. आपल्याला हव्या तेवढ्या पैशाची अचूक रक्कम आपल्या मनात निश्चित करा. केवळ मला भरपूर पैसे हवे आहेत एवढंच सांगणे पुरेसं नाही, किती रक्कम हवी आहे हे निश्चित हवं. ही स्टेप खूप सोपी वाटते, एक आकडा डोक्यात निश्चित करा बस संपलं. पण ह्या स्टेपमध्ये आकडा निश्चित करायला सांगायचं कारण म्हणजे जेव्हा तुमचं एक डेफिनेट गोल असतं तेव्हा तुमच्याकडे एक स्पष्टता असते की तुम्हाला कुठे पोहोचायचं आहे, किती पैसे कमवायचे आहेत. एडविन लॉक यांनी एक रिसर्च केली ज्यामध्ये हे लक्षात आलं की त्या लोकांची गोल्स क्लिअर आहेत आणि स्पेसिफिक आहेत त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे. ज्यांची गोल्स अस्पष्ट असतात ते मागे पडतात. एक एक्झॅक्ट आकडा विचार करून ठेवल्यामुळे तुमची जबाबदारी वाढते आणि तुमचं गोल क्लिअर होतं. विचार करा, जर तुम्ही सलॉन चालवत असाल तर एवढे पैसे कमवण्यासाठी तुम्हाला किती हेअरकट्स कराव्या लागतील. जर तुम्ही मेकअप आर्टिस्ट असाल तर एवढे पैसे कमवण्यासाठी तुम्हाला किती मेकअप्स करावे लागतील. जर तुम्ही ब्रोकर असाल तर तुम्हाला किती प्रॉपर्टी डील्स कराव्या लागतील. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला मंथली किती सॅलरी कमवावी लागेल. जर तुम्ही दूध विकत असाल तर तुम्ही डेली किती लिटर दूध विकलं पाहिजे. स्टेप 2, डिटरमाइन एक्झॅक्टली व्हॉट यू इंटेंड टू गिव्ह इन रिटर्न फॉर द मनी यू डिझायर. आपल्याला हव्या त्या पैशांच्या बदल्यात
आपण काय द्यायला तयार आहात, काय सॅक्रिफाईस करायला तयार आहात ते ठरवा. काय सॅक्रिफाईस करणार? आपली वेळ, आपला पैसा, आपले मित्र? डिसाईड करा एक्झॅक्टली काय सॅक्रिफाईस करणार. आपण काय सॅक्रिफाईस करू हे ठरवताना तुमचं गोल किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला आपोआप कळेल. प्लस तुम्हाला टाईमलाईन सेट करण्याससुद्धा मदत होईल. जर आपण 5 करोड रुपये कमवण्याचा निर्णय घेतला असेल परंतु आपण वेळ, प्रयत्न आणि इतर प्रायोरिटीज त्या प्रमाणात सॅक्रिफाईस करण्यास तयार नसल्यास तुम्हाला स्वतःवर विश्वासच येणार नाही की तुम्ही एवढे पैसे कमवण्यासाठीची वाटचाल करत आहात. सॅक्रिफाईस हे तुमच्या बिलीफसाठी खूप महत्त्वाची स्टेप आहे. ही स्टेप पूर्ण करण्यासाठी आपणास प्रथम स्वतःला विचारावे लागेल की या पैशासाठी आपल्याला काय सॅक्रिफाईस करावे लागेल. आपल्याकडे काय आहे? बरीच बुद्धिमत्ता, वेळ, मोठं नेटवर्क? मग ह्यापैकी कोणती गोष्ट किती प्रमाणात देण्यास आपण तयार आहोत हे ठरवावं लागेल. जर तुम्हाला ते 5 करोड हवे आहेत तर तुमच्याकडे बरीच बुद्धिमत्ता आहे परंतु आठवड्यातून 1 तास तुम्ही ध्येय कसे मिळवणार याचा विचार करत असाल तर ते ध्येय गाठायला तुम्हाला खूप वेळ लागेल. शेवटी एकदा चेक करून घ्या की तुम्हाला हवा तेवढा पैसा कमवण्यासाठी जेवढा हवा तेवढा सॅक्रिफाईस तुम्ही करायला तयार आहात की नाही. तुम्ही करताय तो सॅक्रिफाईस पुरेसा आहे की नाही. स्टेप 3, एस्टॅब्लिश अ डेफिनेट डेट वेन यू इंटेंड टू पर्चेस द मनी यू डिझायर. आपली इच्छित रक्कम कमवण्यासाठी एक निश्चित तारीख पक्की करा. गोल म्हणजे एक असं स्वप्न जे पूर्ण करण्याची तारीख ठरली आहे. जर तुम्ही ठरवलेली रक्कम कमवण्यासाठीची तुमची तारीख नक्की नसेल तर तुमच्याकडे ते गोल अचीव करण्यासाठी अख्खं जीवन पडलेलं आहे. मग तुम्ही ते पैसे कमवण्याची घाई करणार नाही. तुमच्या गोलसोबत तारीख जोडली तर तुमचं उत्तरदायित्व वाढतं. अजून एक गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला तारीख ठरवायची आहे तेव्हा तुम्ही तुमचा गोल विचारपूर्वक ठरवाल. तुम्ही स्वतःला किती स्ट्रेच करू शकाल ह्याचासुद्धा अंदाज घेऊन तुम्ही तुमची गोल्स ठरवाल. स्वतःचं आकलन करा. तुम्ही सेल्फ एम्प्लॉईड आहात की सॅलरीड? तुमच्याकडे पैसे कमवण्याची किती आणि काय काय साधनं आहेत? त्यासाठी तुम्ही तुमची किती वेळ देऊ शकाल? काय काय सॅक्रिफाईस करू शकाल? आणि एक्झॅक्टली किती पैसे तुम्हाला कमवायचे आहेत ह्याचं कॅल्क्युलेशन करून एक तारीख ठरवा. स्टेप 4, क्रिएट अ डेफिनेट प्लॅन फॉर कॅरिंग आउट युअर डिझायर अँड बिगिन ॲट वन्स टू पुट दिस प्लॅन इन टू ॲक्शन. आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी एक निश्चित प्लॅन तयार करा आणि एकदाची कामाला सुरुवात करा. वरच्या 3 स्टेप आपण बघितल्या. स्टेप 1, रक्कम फायनल करा. स्टेप 2, सॅक्रिफाईसेस काय करणार ते ठरवा. स्टेप 3, डेडलाईन फायनल करा. ह्या 3 स्टेप्सचा ॲक्शन पार्ट म्हणजे ही स्टेप, आपला ॲक्शन प्लॅन. खूप महत्त्वाची स्टेप आहे ही मित्रांनो. बऱ्याच वेळा असं होत असतं की आपण लॉस्ट फील करतो, प्रेरणाविहीन फील करतो, डाऊन फील करतो आणि त्यावेळी तुम्हाला तुमचे प्लॅन्स सॉलिड मदत करतात परत बॅक ऑन ट्रॅक येण्यासाठी. तुमचे प्लॅन्स परत तुम्हाला कामाला लावतात. म्हणून ठरलेल्या गोष्टींना एका स्पष्ट अशा प्रकारच्या प्लॅनमध्ये ठेवणं खूप आवश्यक आहे. मग प्लॅन बनवायचा कसा? मित्रांनो, जेव्हा तुम्ही प्लॅन तयार कराल लिहून काढा की तुम्ही कोणत्या दिवसापासून सुरुवात करणार आहात, कोणत्या दिवशी तुमचा गोल पूर्णपणे अचीव करायचा आहे. मग तुम्हाला तुमचे मेन गोल्स आणि त्यातले टप्पे लिहून काढायचे आहेत. एक एक टप्पा गाठण्याची एक डेडलाईन ठरवायची आहे. छोटे छोटे टप्पे गाठण्याचा अंमलबजावणीचा क्लिअर कट ॲक्शन प्लॅन लिहून काढायचा आहे. लक्षात ठेवा, तुमचा प्लॅन जेवढा डिटेल्ड असेल तेवढं तुमचं काम सोपं होईल. शेवटी तुमचा प्लॅन तुमच्या मेंटरकडे द्या किंवा मित्राकडे द्या किंवा तुमच्या पार्टनरकडे द्या आणि त्यांना तुमची विचारपूस करत राहायला सांगा. स्टेप 5, राईट आउट अ क्लिअर कन्साईज स्टेटमेंट. एक स्पष्ट आणि संक्षिप्त असं वाक्य लिहा. वरच्या 4 स्टेप्स मिळून एक वाक्य तुम्हाला लिहायचं आहे. त्यात तुम्हाला एका स्पष्ट वाक्यात लिहायचं आहे की तुम्हाला किती पैसे हवे आहेत, त्यासाठी तुम्ही कोणकोणत्या गोष्टी सॅक्रिफाईस करायची तयारी ठेवली आहे, तुम्ही कोणती डेडलाईन सेट केली आहे आणि शेवटी तुमचं ध्येय गाठण्याचा तुमचा काय प्लॅन आहे. हे सर्व एका वाक्यात लिहायचं आहे, लक्षात ठेवा. हे एक खूपच स्पष्ट असं वाक्य असणार आहे. हे वाक्य टाईप करू नका किंवा ह्या वाक्याचा फक्त विचारसुद्धा करू नका. अक्षरशः हे वाक्य लिहून काढा. लिहिण्याचा मानसिक परिणाम खूप वेगळा असतो. लिहिल्याने गोष्टी जास्त काळ स्पष्ट राहतात, लक्षात राहतात. तुम्ही ठरवलेलं सर्व काही लिहून काढा, त्याला एका स्टेटमेंटच्या रूपात लिहा
आणि ते वाक्य जेवढा जास्त वेळा लिहिता येईल तेवढा जास्त वेळा लिहा. स्टेप 6, रीड युअर रिटन स्टेटमेंट अलाउड ट्वाईस डेली. आपले लिखित वाक्य मोठ्याने वाचा दररोज दोनदा, एकदा रात्री झोपण्यापूर्वी आणि एकदा सकाळी उठल्यानंतर. आणि हे वाक्य वाचत असताना तुम्ही तुमचं ध्येय गाठलं आहे असा विचार करा, विश्वास करा आणि व्हिज्युअलाइज करा. ह्या वाक्यात लिहिलेलं तुमचं ध्येय हा तुमचा सकाळी उठल्यावरचा पहिला विचार आणि रात्री झोपण्याआधीचा शेवटचा विचार असायला हवा. ह्याचा परिणाम असा होईल की तुमचं पैसे कमवण्याचं जे टार्गेट आहे ते सतत तुमच्या डोक्यात राहील, तुमचा प्लॅन तुमचा ऑब्सेशन बनेल. जेव्हा आपण सतत एखादी गोष्ट विचार करत असतो तेव्हा नैसर्गिकरित्या आपण असेच निर्णय घेतो ज्यांचा आपल्या मुख्य ध्येयावर पॉझिटिव्ह परिणाम होईल. मित्रांनो, ह्या होत्या नेपोलियन हिल यांनी सांगितलेल्या त्या 6 स्टेप्स ज्यांचा वापर करून सर्व श्रीमंत लोक श्रीमंत झाले. आता एकदा ह्या व्हिडिओची समरी बघूया. जगातील सर्व 500+ रिचेस्ट लोकांनी फॉलो केलेल्या ह्या त्या 6 स्टेप्स. स्टेप 1, टार्गेट. तुम्हाला किती पैसे हवे आहेत याची रक्कम फायनल करा. स्टेप 2, सॅक्रिफायसेस. त्यासाठी तुम्ही काय काय सॅक्रिफाईस करायला तयार आहात ते ठरवा. स्टेप 3, डेडलाईन. एक निश्चित तारीख ठरवा जिथेपर्यंत तुम्हाला ही रक्कम कमवायची आहे. स्टेप 4, प्लॅन. वरील 3 गोष्टींसाठीचा एक डिटेल्ड प्लॅन बनवा. स्टेप 5, स्टेटमेंट. ह्या सर्व स्टेप्सना एका संक्षिप्त वाक्यात लिहा. स्टेप 6, व्हिज्युअलायझेशन. रोज सकाळी उठल्याबरोबर आणि झोपण्यापूर्वी ते वाक्य बोला आणि व्हिज्युअलाइज करा. शेवटी लक्षात ठेवा, डिझायर प्लस आयडियाज प्लस प्लॅन्स प्लस मॅसिव्ह ॲक्शन्स इज इक्वल टू सक्सेस. तुम्ही हे बुक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून खरेदी करू शकता. आशा करतो नेपोलियन हिलनी सांगितलेल्या ह्या 6 स्टेप्स तुम्हालासुद्धा हवे तेवढे पैसे कमवायला मदत करतील. धन्यवाद मित्रांनो.